आज या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कार्यकारिणीची बैठक बोलवली होती, त्यामध्ये असं ठरलं आहे की जो 28 तारीखला चाबूक मोर्चा निघणार आहे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं, त्या मोर्चाला पाठिंबा देण्याबरोबरच हा जो प्रस्ताव सरकारने मांडलाय रिंग रोडचा तो त्वरित रद्द करावा आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी प्रशासनाला काही उपाय सुचवलेले त्या उपायांचा जरूर विचार करून शेतकऱ्यांची जमीन कशी वाचेल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं, अन्यथा याचे तीव्र पडसाद प्रशासनाला भोगावे लागतील. जो 28 तारीखला मोर्चा आहे तो यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचबरोबर बेळगावमधील समस्त मराठी भाषिकांनी तसेच शेतकरी वर्गाला आपलंच समजून शेतकरी वर्गाच्या वतीने निघणाऱ्या चाबूक मोर्चाला पाठिंबा देऊन व त्याच्यामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी करावा. धन्यवाद. नमस्कार, मी मनोहर हुंद्रे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली चाबूक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. शेतकरी वर्गाला देशोधडीला लावणारा हा रिंग रोडच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं चाबूक मोर्चा आयोजित केला असल्यामुळे सर्वच शेतकरी वर्गाने तसेच मराठी भाषिकांना या मोर्चामध्ये सहभागी होऊन कर्नाटक सरकारला निषेध दाखवायचा आहे, निषेध नोंदवायचा आहे, जेणेकरून कर्नाटक सरकारनं हा रिंग रोड रद्द करावा. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून हलगे मच्छे बायपास असेल किंवा थ्रीफेस वीज कनेक्शन असेल, भात पिकाला दर मागणी असेल या माध्यमातून वेळोवेळी मोर्चे निवेदनं सरकारला देत आलेले आहेत आणि त्याच माध्यमातून उद्या 28 नोव्हेंबर रोजी चाबूक मोर्चा सुद्धा आयोजित केलेला आहे. 1270 एकर जमीन या रिंग रोड मध्ये जात आहे आणि ही जमीन सुपीक असून तीबार पीक घेण्याची जमीन असल्यामुळे येथील शेतकरी वर्ग कायमचा देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे सर्वच मराठी भाषिकांनी या चाबूक मोर्चामध्ये सहभागी होऊन कर्नाटक सरकारला निषेध नोंदवून हा रिंग रोडचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी या निषेध मोर्चामध्ये सहभागी व्हावं. जय हिंद, जय